भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे. मध्य प्रदेशातील मुख्य आरोपी अमित शाहू यांच्या घरातून पोलिसांना एक मोबाईल व लॅपटॉप सापडला होता. संबंधित मोबाईल सना खानचाच असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सना खान यांच्याकडे 3 मोबाईल होते. उर्वरित 2 मोबाईल कुठे आहेत असा सवाल करत ते मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन सना खान यांच्या आई मेहरूम सिन्हा यांनी केले आहे. ऑगस्ट महिन्यात अमित शाहूने पैशाच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केली होती व त्यानंतर सहकाऱ्याच्या मदतीने त्यांचे शव हिरण नदीत फेकले होते. या घटनेला 5 महिने झाले आहेत. चौकशीदरम्यान अमित शाहूने 4 मोबाईल नष्ट करण्यासाठी धर्मेंद्र या सहकाऱ्याला दिल्याचे सांगितले होते. पोलिसांनी अमित शाहूच्या आईच्या घरी तपासणी केली असता तेथे एक मोबाईल व लॅपटॉप आढळला आहे. हा मोबाईल व लॅपटॉप अमितने तेथे नेऊन ठेवला होता. आता तो मोबाईल सना खान यांचाच तर तसेच लॅपटॉपमध्ये नेमके काय आहे याचा शोध सायबर तज्ज्ञांच्या मदतीने घेण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या फोनमधून काही फोटो व कॉन्टॅक्ट समोर आले आहेत. तो फोन सना खान यांचाच असल्याची माहिती देखील सूत्रांनी सांगितली आहे. सनाकडे एकूण 3 मोबाईल फोन होते. 2 आरोपींनी अजूनही लपून ठेवले आहेत व ते पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी मेहरू सिन्हा यांनी केली आहे. नागपूर पोलिसांच्या पथकाला एकच फोन आढळला आहे. सायबर सेलकडून तपास सुरू आहे. मात्र उर्वरित फोन कुठे आहे आरोपी अमित शाहू अद्याप देखील पोलिसांची दिशाभूल करत आहे. त्यांनी फोन व लॅपटॉपबाबत काहीच माहिती दिली नव्हती. धर्मेंद्र कमलेश पटेल हे सगळेच वेगवेगळे बयान देत आहे. अमित शाहूने अगोदर दावा केला होता की 4 फोन धर्मेंद्रला दिले होते. मग आता फोन कसा सापडला याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे असे देखील त्या म्हणाल्या.